पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती यांच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ला येथे सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या स्वच्छता मोहिमेत 500 पेक्षा अधिक किल्ला प्रेमी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वच्छता अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासन दिनांक 17 सप्टेंबर 2016 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राज्य संरक्षित व राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबवित आहे. या अभियानाअंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुरातत्व विभाग कोल्हापूरचे उपअवेक्षक व शिबिर प्रमुख उत्तम कांबळे व गड किल्ले संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य सदस्य डॉक्टर अमर अडके उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अमर अडके म्हणाले, प्रेरणोत्सव समिती व ग्रामस्थांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ला अस्वच्छ होऊ नये याचं अभियान पुढील कालखंडात राबविले जाणार असून जलदुर्गांमधील सर्वात मोठं स्वच्छतेचं अभियान सिंधुदुर्ग किल्ल्यात राबविले गेले. याचं सारं श्रेय मालवणवासीय प्रेरणोत्सव समिती व किल्लेवासीय यांचं आहे. किल्ला स्वच्छ करण्यापेक्षा तो अस्वच्छ होऊ नये याची काळजी घेणे हा या अभियानाचा मूळ उद्देश असून यात सर्वांचा सहभाग आवश्यक असला पाहिजे असं मत डॉक्टर अडके यांनी व्यक्त केले. या सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता मोहिमेत किल्ले प्रेरणोत्सव समिती, मैत्रेय प्रतिष्ठान कोल्हापूर, किल्ला रहिवासी संघ, किल्ले प्रवासी वाहतूक संघटना, शिवशक्ती पर्यटन होडी संघटना, व्यापारी संघ, आस्था ग्रुप, झेप घे भरारी युवा मंच, रोटरी क्लब, लायन्स क्लब, लायनेस क्लब, शिवाजी वायन मंदिर, सिंधुदुर्ग महाविद्यालय, अध्यापिका विद्यालय, मालवण पत्रकार समिती, फोटोग्राफर्स असोसिएशन या सेवाभावी संस्था ग्रुप सहभागी झाल्या. आपा मालनकर, कोकण 9, मालवण.